नमस्कार, माय स्टडी 24/7 या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे या चॅनेलचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आज आपण इयत्ता 7वीमधील कृतीपत्रिका 23 अभ्यासणार आहोत, की ज्यामध्ये आपल्याला छाया निर्मिती म्हणजे सावलीची निर्मिती कशी होते ते बघायचं आहे. कोणत्याही वस्तूची अथवा सजीवांची सावली म्हणजे छाया होय. खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे प्रत्येक कृती करा व छाया निर्मिती कशी होते ते पहा. एक विजेरी घ्या, म्हणजे एक बॅटरी घ्या. भिंतीवर विजेरीचा प्रकाश झोत टाका. आता तुमच्या मित्राला विजेरी आणि भिंतीच्या मध्ये उभे करा. काय घडते ते पहा. मित्राची सावली पृष्ठभागावर म्हणजेच भिंतीवर पडलेली आपल्याला दिसते. सावली म्हणजेच छाया होय. विजेरीचा प्रकाश मित्रावर पडला म्हणजेच अपारदर्शक वस्तूवर पडला, मग त्याची भिंतीवर छाया पडलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय, तर प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आली तर त्यातून प्रकाश आरपार जात नाही, त्यामुळे वस्तूपलीकडे असलेल्या भिंतीवर किंवा इतर पृष्ठभागावर वस्तूची सावली पडते आणि त्या सावलीलाच आपण वस्तूची छाया असं म्हणतो. एखादा वस्तू मधून प्रकाश आरपार जात नाही तेव्हा त्या वस्तूची छाया निर्माण होते. छायेचे स्वरूप प्रकाशाचा स्रोत, वस्तू आणि पडदा यांच्या परस्परांमधील अंतर व दिशेवर अवलंबून असते. कोणत्याही वस्तूची सूर्यप्रकाशामुळे पडणारी छाया सकाळी आणि संध्याकाळी लांब असते व दुपारी छोटी असते. छायेमध्ये होणारा बदल हा प्रकाशाचा स्रोत, वस्तू व छाया कशावर पडणार आहे याच्यावर अवलंबून असते. रस्त्याने चालताना झाडांचे निरीक्षण करा, ते बदल सहज आपल्या लक्षात येतील. रात्रीच्या वेळी आपल्याला दिसणाऱ्या सावल्या छाया पाहून घाबरून जाऊ नये, कारण त्यामागे सोपे विज्ञान असते. आता सराव कुऱ्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेत, तर एका मोठ्या खोलीत तुमच्या मित्राला तुमच्यापासून एका ठराविक अंतरावर उभे करा आणि विजेरी वापरून तुमच्या मित्राची छाया भिंतीवर पाडा. आता पुढील काही कृती करा. छायेमध्ये होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करा व छाया कशी दिसली याची नोंद करा. मित्राला भिंतीच्या भिंतीजवळ पाठवा. आता ज्या वेळेला मित्राला भिंतीजवळ आपण पाठवतोय त्यावेळेला त्याची जी छाया असते ती त्याच्या उंची एवढीच असणार आहे. आता मित्राला तुमच्याजवळ बोलवा. ज्या वेळेला मित्राला तुमच्याजवळ बोलवणार आहे त्यावेळेला त्याची जी छाया पडणार आहे ती मोठी असणार आहे. आता तुम्ही त्याच्यापासून दूर जाऊन परत जवळ या, तर त्यावेळेला पहिला छाया मोठी होणार आहे आणि परत जसं तुम्ही त्याच्या जवळजवळ जाणार आहे तसतसं ती परत लहान लहान होत जाणार आहे. तुमच्या हातातील विजेरी उंच धरा आणि मग खाली धरा. जेव्हा तुम्ही तुमच्या हातातील विजेरी उंच धरताय त्यावेळेला जी छाया आहे ती खाली पडणार आहे, आणि ज्या वेळेला तुम्ही तुमच्या हातातली विजेरी आहे ती खाली धराल त्यावेळेला जी छाया आहे ती वर छताच्या बाजूला पडताना तुम्हाला दिसेल. मित्राच्या डाव्या व उजव्या बाजूत जा, छाया कोठे दिसते ते लिहा. आता ज्या वेळेला तुम्ही मित्राच्या डाव्या बाजूला जाऊन जाणार त्यावेळेला त्याची जी छाया आहे ती त्याच्या उजव्या बाजूला पडेल, आणि ज्या वेळेला तुम्ही उजव्या बाजूला जाल त्यावेळेला त्याची जी छाया आहे ती डाव्या बाजूला पडणार आहे. आता दुसरा प्रश्न आहे, छाया निर्मितीच्या आधारे आपले हात पाय यांच्या सहाय्याने पक्षी प्राणी यांचे वेगवेगळे आकार तयार करा. प्रश्न तिसरा आहे, काचेचा पेला, पाणी व मोठा पांढरा कागद घ्या. खिडकीत सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी पाण्याने भरलेला काचेचा ग्लास ठेवा. कागदावर काय दिसते ते लिहा. तर आपल्या त्या कागदावर इंद्रधनुष्याचे रंग पडलेले दिसत आहेत. एक तार गोलाकार वा साबणाच्या पाण्यात बुडवून त्यावर फुंकर मारली तर फुगे तयार होतात. त्या फुग्यांमध्ये काय दिसेल, तर त्या फुग्यांमध्ये सुद्धा आपल्याला इंद्रधनुष्याचे रंग दिसतात. प्रश्न पाचवा आहे, छाया निर्मितीसाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात असे तुला वाटते. एखाद्या वस्तूमधून प्रकाश आरपार जात नाही तेव्हाच त्या वस्तूची छाया निर्माण होते. छायेचे स्वरूप हे प्रकाशाचा स्रोत, वस्तू आणि पडदा यांच्यातील परस्पर अंतर व दिशा यावर अवलंबून असते.